मित्रांनो, आता विडणी या गावातून आम्ही चाललोय तर आपले जे विष्णू शेट आहे तिथं नारळाची झाड भरपूर म्हणजे भरपूर झाड आहेत आणि गाव पण एकदम जबरदस्त मस्त असं दिसतंय. तर एक नारळ आमच्या विष्णू भाऊंनी काढलाय पण असं झालंय ते वाटतंय की सगळ्यात मोठा आहे. डोंगर पोकारला आणि उंदीर बाहेर आला अशा प्रकारचा नारळ आहे. हे अंड जेवढं असतं ना अंड तेवढा असा नारळ आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा. तर बघू ह्यात किती खोबरं निघतंय. बघा नारळाचं ओढण्यात आलाय नारळ. लय मोठा नारळ आहे. सगळ्यांना आता पुरल अख्खं गाव खाऊन जाईल मला वाटतं इतका तरी मोठा नारळ आहे. हा पाणी आहे. अमृत बघू शकता भरपूर सारा अमृत निघलं इथन. द्या इकडं आम्हाला द्या. सकाळ सकाळ मस्त पैकी बघू शकता. अरे एकदम गोड आहे. लय गोड आहे. एक नंबर गोड आहे. छोटासा नारळ होता पण लय भारी. एकदम गोड म्हणजे गोड. मित्रांनो बघू शकता हे खोबरं आहे. मस्त पैकी खोबरं आहे. खोबरं कसं आहे का गोड हाय ना. बरं झालं डोंगर पोकारला उंदीर बाहेर आला पण गोड आला. शेवट गोड झाला. हा बघा कमरे इतकं झाड आहे. हा पण नारळ त्यानं काढलाय. भगवान विष्णू येत ते आणि त्यांना पाण्याचा शोध बोरिंग साठी कशा लावायचा ही पण कला अवगते त्यांना. हा ते नारळ हातावर धरून पाणी पण त्यांना कळत. बघू शकता गावाच्या पासून एकदम बाहेर रस्त्यापर्यंत सगळी मोठीच्या मोठी रस्त्याचे किनारे गाववाल्यांनी मस्त पैकी अशी नारळाची झाड लावलेत. एंड पर्यंत मी तुम्हाला दाखवतो काय सिनरी. एकदम जबरदस्त जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त. बघू शकता गावापासून ते एकदम जो मेन रस्ता आहे तिथपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ही नारळाची झाड लावलेत. त्यामुळं गावाला इतका सुंदर लुक आलाय. बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं इकडच्या साईडला बघू शकता वातावरण दिसतंय. हे जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत अशा प्रकारची झाडं लावलेली आहेत. हे सगळे गावानं लावलेत त्यामुळं सावली पण राहते तसे शो पण चांगल्या प्रकारचा गावाला येतोय. बघू शकता ज्यावेळेस वारीला आपण येतो त्यावेळेस सगळीकडे आपल्याला ऍडजस्टमेंट करायला लागते. तुम्ही मागं बघू शकता इथं कोलगेट घासायचं काम चालू आहे. कारण का जिथं आपण राहतो तिथं आपल्याला प्रत्येक सोय भेटेल असं नाही. म्हणून चालता बोलता सगळ्या गोष्टी करायला लागतात. हीच आपल्याला वारी शिकवते. ऍडजस्टमेंट इज लाईफ. प्रत्येक ठिकाणी हो ऍडजस्टमेंट करणं खूपच म्हणजे खूपच गरजेचं आहे. पाणी असला तर टावर खाली यावं लागतं. टावर खाली शोधायचं. हो गावात जावं तिथं पाणी तिथं आंघोळ अशा प्रकारची वारीची लाईफ. पण हे जे अनुभव आहेत एकदम जबरदस्त आहेत. मस्त एकदम.